अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सिल्लोड तालुक्यातील आमसर या गावापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर असलेले पुरातन असे श्री क्षेत्र आमृषी शिवलिंग या धार्मिक स्थळी श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळत आहे। या धार्मिक स्थळी पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात। यावर्षी देखील निसर्गाच्या सान्निध्यात असलेले श्री क्षेत्र आमृषी शिवलिंग या धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे, त्यामुळे या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। नमस्कार, आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। मित्रांनो, आज आपण आलो आमसरी या धार्मिक तीर्थठिकाणी। श्रावण महिन्यातील पवित्र महिना, ह्या महिन्यामध्ये बरेचसे प्रत्येक श्रावण सोमवारी भावभक्त दर्शनासाठी येत असतात आणि महादेवाच्या प्रतिबिंबाशी मस्तक ठेवून दर्शन घेत असतात। तर हे दृश्य आपल्याला लाईव्ह दाखवण्याचं कारण आहे की आज जेबीएन महाराष्ट्र तीन वाजेपर्यंत पोहोचलेले आहे। हे संपूर्ण कव्हरेज आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे। यासोबतच तर चला, सर्वप्रथम त्यानंतर हे बघा, हीच ती महादेवाची पिंड ही प्रगट झालेली आहे आणि आपण मागचे जे दृश्य म्हणजे आपल्याला दिसते, हे संपूर्ण आतमधून भुयारी मार्ग आहे तो बंद केलेला आहे। आतमध्ये तर कोणालाही प्रवेश मिळत नाही। हीच ती महादेवाची पिंड आहे की ती इथं प्रगट झालेली आहे। आपण बघत आहात जेबीएन सर। फटाफट भैया महाराष्ट्र न्यूज। आज आपण आहोत आमसरी ह्या जत्रेमध्ये। तर आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत, त्यांच्यासोबतच आपण आज बोलणार आहोत। तर नमस्कार काका। नमस्कार। इथं किती दिवसापासून जत्रा भरते आणि केव्हा जत्रेला सुरुवात झाली? इथं कमीत कमी म्हणलं तर आमचे कैलासगिरी बाबाजी होते, म्हणजे त्यांच्या हातून म्हणजे कालांतराने 25-30-40 वर्षापासून म्हणजे आम्हाला कळतं तेव्हापासून इथं यात्रा भरते आणि दर सोमवारी यात्रा भरते। आणि जसे भाविक भक्त आहे ना, हे नेहमी चालू असतात। म्हणजे श्रावण महिन्यातील जेवढेही सोमवार पडतात, कदाचित 4 पडत असतील, 5 पडत असतील, तर प्रत्येक सोमवारी इथं जत्रेला
जत्रेला सुरुवात होते. इथे जत्रा म्हणजे असते की आज रोजी 25% बिने एवढी जत्रा असते की इथं चालायला जागा भेटत नाही. फुल्ल यात्रा असते. जास्त गर्दी केव्हा होते जत्रेला? यात्रेला आता वातावरणानुसार शेतकरी म्हणजे काही सर्विस वाले असे म्हणजे पहिल्या सोमवारी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या जास्त तिसऱ्या चौथ्या सोमवारी अशी समजा जास्त प्रमाणात भावभक्ती दर्शनासाठी भजन कीर्तन. आणि आपण किती वर्षापासून इथं आपलं दुकान लावत असतो? कमी 25 वर्ष. 25 वर्षापासून दुकान. पहिले चांगल्या प्रकारे सुविधा नव्हती इथं. आता बरेचशी आम्ही आलो तर सुविधा आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला होते. पाऊल वाटाने जावं लागत होते. हो, त्यानंतर ह्या पूर्वीचे मोठे बाबाच्या हातच्या पायऱ्या आणि त्या पण त्या बाबाजीच्या हातच कार्यक्रम. तर आपण बघू शकतात लांब लांब बसून बघा इथं भाविभक्त येतात. त्यानंतर भरपूर काही अशी जत्रा भरलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोर लागलेले आहेत. पेढ्याचे आहेत, कोणी नारळ विकत आहेत, कोणी हॉटेल लावलेले आहेत. खूप छान वातावरण आपल्याला तिथं बघायला मिळलं. आणि आपल्यासोबत होते काका, खूप खूप आभार. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मला माहिती दिली. आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज. मी मोहन जोशी आणि माझे कॅमेरामॅन रमेश जोशी. धन्यवाद. नमस्कार, आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज. आपण आज धार्मिक तीर्थ ठिकाणी आलो तर आमसरी ह्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आमऋषी म्हणून ह्या धार्मिक तीर्थ ठिकाणी. तर आज आपल्यासोबत आहेच ह्याच धार्मिक तीर्थ ठिकाणी असलेले बाबाजी. त्यांनाच काही आपण प्रश्न करूयात आणि त्यांच्यापासूनच या धार्मिक तीर्थ ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊयात. तर बाबाजी नमस्कार, मी मोहन जोशी. मी आलेलो जामनेर इथून जेबीएन महाराष्ट्र न्यूज यांच्यातर्फे. तर बाबाजी मला तुमच्याकडनं थोडक्यातच 2 प्रश्न घ्यायचे की आमसरी हे धार्मिक तीर्थ ठिकाण आणि आमसरी हे कुठून उत्पन्न झालं आणि महाजीवाची प्रतिबिंब इथं कुठून उपस्थित झाली? असितगिरी संबंधात कंजल सिंधू पात्रे सुरतरवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदि गृहित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां शपारम नयति. आज श्रावण महिन्याचा 2रा सोमवार. आमच्या सनातन धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची खूप उपासना केली जाते. अनादिकालापासून ह्या चातुर्मासामध्ये भगवान शिव ह्या पूर्ण ब्रह्मांडाचं तंतोतंत रक्षण करतात. आणि पूर्वापार आलेली परंपरा म्हणजे चातुर्मास. आणि ह्या चातुर्मासामध्ये अनेक ज्योतिर्लिंग आहेत. त्यामध्ये आता तुम्ही जे पाहतात ते अंबरीषी ज्योतिर्लिंग. हे अंबरीष पुराणामध्ये प्रख्यात महान ऋषी झालेले आहेत. श्रीमद भागवत पुराणामध्ये, लिंग पुराणामध्ये, त्याचप्रमाणे मार्कंडेय पुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये ह्या अंबरीषांचं वर्णन आलेलं आहे. अंबरीष हे मानधाता राजाचे पुत्र आहेत आणि मानधाता हे ओंकारेश्वर चे प्रवर्तक हे निर्मिती आहे. नर्मदा तटावर जो 12 ज्योतिर्लिंगामधलं ओंकारेश्वर आहे, ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे ते मानधाता आणि त्यांचे पुत्र अंबरीष. ह्या अंबरीषांनी वानप्रस्थ जीवन कार्यकाळामध्ये, ज्याला आम्ही रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्ती म्हणतो राजकारणामधून, त्या अंबरीषांनी वानप्रस्थ जीवन कार्यकाळामध्ये दंडकारण्यामध्ये घोर शिवाची आराधना केली ते हे स्थान आहे. अंबरीष एक महान शिवभक्त आणि दंडकारण्य नर्मदा तटापासून समुद्र किनाऱ्यापर्यंत ह्या पूर्ण भूभागाला दंडकारण्य म्हणतात. ह्या दंडकारण्यामध्ये त्यांनी घनघोर शिवाची आराधना केली. आज तुम्ही जे दर्शन करतात ते पूर्वाभिमुख शिवलिंग आहे, प्राकृतिक शिवलिंग आहे. गुफा बनवताना शिवलिंग बनवले आहे त्यांनी त्या काळी. आणि त्याचप्रमाणे उत्तर वाहिनी नदी आहे. भारताच्या सर्व नद्या दक्षिण वाहिनी, पश्चिम वाहिनी किंवा पूर्व वाहिनी आहेत, परंतु अंबरीषाच्या क्षेत्रामध्ये जी नदी आहेत ती उत्तर वाहिनी आहे आणि शिवलिंग पूर्वाभिमुख शिवलिंग आहे.
शिवपुराणामध्ये वर्णन आहे पूर्वाभिमुख शिलिंग असेल तर येणाऱ्या भक्तांची पूर्ण मनोकामना पूर्ण होते। अनेक आज तुम्ही पाहतात हजारो लाखो यात्रेकरू इथे आलेले आहेत आणि भगवत भक्तीचा आनंद घेत आहेत। मी संस्थानातर्फे त्याचप्रमाणे सर्व आमच्या परिसरातील भक्तमंडळीतर्फे सर्वांना आवाहन करतो आहे की ह्या तीर्थक्षेत्राचा श्रावण महिन्याचा त्याचप्रमाणे ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी इथे यावं आणि भगवान शिवाची आराधनेचा आनंद घ्यावा। त्याचप्रमाणे आमची चॅनल जे बी एन महाराष्ट्र हे इथे आलेत त्यांनाही माझ्या खूप शुभेच्छा आहेत। पूर्ववत त्यांचं प्रगती व्हावी आणि त्यांच्या सर्व कार्याला परमेश्वर सहकार्य करो हीच माझी शुभेच्छा। धन्यवाद बाबा, आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।